नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। सालाबाद प्रमाणे यंदाही जय भवानी मित्र मंडळ यांचेद्वारे भव्य सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यात हजारोंच्या संख्येमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन चांगलीच गर्दी केली। शासनाने दिलेले नियम अनुसार हा उत्सव साजरा करण्यात येतो। गेले 2 वर्षांपासून कोरोनाचा प्रभाव होता, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी असल्याकारणाने लोक नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा करत आहेत। विशेष म्हणजे या उत्सवामध्ये महाराष्ट्राची पहिली ट्रान्सजेंडर सेलिब्रिटी गोष्ट कारभारी लय भारी सिरियल फिल्म युवा डान्सिंग क्वीन होस्ट गंगा तसेच रील स्टार ॲक्टर कुणाल मधुकर चौधरी यांनी देखील जय भवानी मित्र मंडळाला भेट दिली। यावेळी रोज अनेक आकर्षक बक्षिसे मुलांना देण्यात आली। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले। लहान मुलांसाठी वेशभूषा अशा महिलांसाठी अनेक कार्यक्रम यावेळी आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला शिवसेना विभाग प्रमुख सुरेश कदम, विभाग संघटक रणजित सैगल, उपविभाग प्रमुख राजीव पाटील, उपविभाग प्रमुख सुधीर माने, शाखा प्रमुख सुभाष अनंता पाटील, स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश पाटील, उपशाखा प्रमुख सतीश अमरे, रवी गायकवाड, विलास कांबळे, कार्यालय प्रमुख संदीप पाणसरे, शिवसैनिक जगदीश तुपे, शरद कासार, युवासेना विभाग अधिकारी तुषार पोळ, युवासेना विभाग अधिकारी श्री गणेश भगत, विभाग अधिकारी अभिजित घिगे, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, महिला आघाडी श्रीमती दीपा सत्यवान पाटील, राजेश्री राजीव पाटील, अर्चना सुरेश कदम, सुषमा विलास कांबळे, पोळ मॅडम, श्रीमती रंजना थोरात, समीक्षा सतीश आमरे, स्वाती शरद कासार, उर्मिला चिपकर, आकांक्षा माने, अक्षता माने, मुक्ताताई भोईर, नाईक मॅडम सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।